गेल्या 45 वर्षाची डायरी आहे आणि गेल्या 45 ते 47 वर्षातला प्रत्येक व्यक्तीबरोबरचा फोटो काढून ठेवल्याकडे मला आर्कायवल करायची आवड आहे. आणि म्हणून तुला हे जे मी गेलो म्हटलं ना देवयानी बरोबर तिकडे अमजद खानच्या भेटीला, त्या अमजद खानच्या भेटीच्या वेळी माझा अवतार कसा होता ते तुला नंतर फोटो दाखवतो. मी आणला आहे त्याच्यात तो फोटो. नाही म्हणजे पण मला जरा जास्त ठामपणाने मी काही काही गोष्टी आणण्याचं कारण तेच आहे की तू शंका कदाचित घेणारच, कारण आपण अनेकदा गप्पा मारतो पण अशा गोष्टी अशक्य वाटणाऱ्या ज्या घडल्या आहेत त्याच्याकरता म्हणून मी मुद्दाम काही फोटो ठेवले. उदाहरणार्थ जयंत नारळीकरांच्या बरोबर मी बर्मिंगहॅमला क्रिकेट खेळलोय तर ते बॅटिंग करतायत, चंदू बोर्डे बॉलिंग करतात आणि मी फिल्डिंगला समोर त्यांच्या उभा आहे, फोटो आहे. असे सगळे असं तर दाखवणार लोकांना, कारण काय होईल की आपण दोघं एकमेकात ठरवलं आणि ही चिठ्ठी म्हणजे सिंह आहे असं लोकांना म्हणतो असं वाटेल, एखादा दाखवायला हरकत नाही. एक अगदी मोकळेपणाने सांगतो, राऊतांनी आणि श्रीनिवासनी जेव्हा सांगितलं त्यानंतर आम्ही कुठेही काही भेटलो नाही, कारण हा मुंबईच असतो, कुठेही हे फिक्सिंग नाहीये. नाही कारण मी माझ्या बाजूने सावध असतो म्हणून मी आपले फोटो ठेवले. माझ्याकडे फोटो आहेत जवळजवळ 6000 पण मी 4-5च आणलेत, कारण त्या 4-5 फोटोतल्या काही व्यक्ती त्याला ओळखणार आहेत, त्याला त्यांच्याबरोबर आणि क्रिकेट. तर मी लंडनला आम्ही गेलेलो, बर्मिंगहॅमला आम्ही याला गेलो होतो विश्व संमेलनाला, मी चंदू बोर्डे नारळीकर साहेब आणि एक दोन जण होते आणि आम्ही तिथे उतरलो होतो गुप्त्यांच्या बंगल्यामध्ये. तर मधुगुप्ते आणि तिथे बंगल्यामध्ये उतरलेलो असताना असं पाठीमागे बघितलं तर मैदान दिसलं, तर नारळीकर म्हणजे मैदान कोणाचं आहे, तर म्हणजे माझं आहे, स्वतःच मैदान, बंगल्या एवढं मोठं मैदान, तर जेवढं एवढं मोठं मैदान तुम्ही स्वतः खेळता काय अजूनही इथे, तर म्हणजे खेळतो क्रिकेट असं सगळं बॅट बॉल सगळं आहे का म्हणलं आहे ना, ते म्हणजे जेवण झालं की आपण दुपारी विश्रांतीनंतर जरा खेळू, ते म्हणजे तुम्ही नारळीकर साहेब खेळणार, ते म्हणजे मी केम्ब्रिजला असताना क्रिकेट खेळत होतो असं म्हणून आम्ही दुपारी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायला गेलो. आणि त्याच्यामध्ये एकदा बॉलिंग टाकायला नारळीकरांना कोण होता चौथ्यांदा मला बघायची आठवण नाही, नाना पाटेकर. पण अनेक लोकांना माहीत नसेल नाना पाटेकर हा अप्रतिम फास्ट बॉलिंग करायचा आणि गावस्करनी आता त्यांचं जे पुस्तक आलं नाना पाटेकरांचं त्यात लिहिलंय की ऍक्टिंग मध्ये गेला नसता तर कदाचित इंडिया खेळला असता असं गावस्करांनी लिहिलंय, त्यामुळे ते सांगायला हरकत नाही एक अवांतर माहिती म्हणून. तो फोटो दाखवा ना म्हणजे माझ्यासाठी नाही, माझा विश्वास आहे तुमच्यावर. ते कॅमेरावर दाखवतील कदाचित, माहित नाही मला असला कोणी कॅमेरा तर. आय डोंट नो. ओके, तो कॉपीराइट वाला का विचारा गाडीकरांना. बापरे, त्यानिमित्तानं अशा काही काही अनोख्या प्रसंगाने मला जाता आलं आणि ते सगळं ते मुंबईच्या काळामध्ये घडत गेलं. पण जसं ते देवयानी चव्हाणमुळे तुम्ही मनोहरचा टप्पा आहे, तसं तुमच्या आयुष्यात दूरदर्शनचा एक मोठा टप्पा आहे. तुम्ही पुण्याच्या आकाशवाणीच्या बातम्या देत होतात, कारण सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, तर त्या काळात तुम्हीही देत होतात. ते कसं घडलं म्हणत, म्हणजे आकाशवाणीकडे कसं गेलात, त्याचं काय कारण होतं का, मध्यमवर्गीय घरातल्या मुलांनी पत्रकारिता करताना आजही पगाराची मुंबई तर तेव्हाही तशीच असायची का? अगदी अगदी खरं सांगायचं तर मला या शब्द दृकश्राव्य माध्यमामध्ये यायचं होतं आणि नॅचरली या क्षेत्रामध्ये यायचं तर अशी घरात अपेक्षित असलेली जी नोकरी असते बँकेची बँकेची, मला महाराष्ट्र बँकेचा कॉल आला होता पण मी तरीही कॉल आला होता म्हणजे अनेक लोक सांगतात मी इंडियाला सिलेक्ट झालो, तुम्ही युपीएससी ठेवलेलं काय, मी पत्रकार म्हणून नाही विचारत कारण पुण्यात आहोत आपण, त्यामुळे चिरफाड होऊ शकते. पाण्याच्या टुकडीवर कोणी विचारलं येऊन जा बँकेत अशी काही म्हणजे ऑर्डर ऑर्डर आणि ती ठेवून दिली कारण अशा शंका येणारच सर ऑर्डर होती, पण मी गेलो नाही कारण मला त्या बँकेत वगैरे काही नोकरी करायची नव्हती आणि पैसे जर लागायचे ना तर मी त्यावेळेला आता मोकळेपणाने सांगायला हरकत नाही, सगळी आपली मंडळी आहेत आणि एवढ्या वेगळ्या लाईनवर सगळी मुलाखत चालली म्हणून सांगतो. त्या काळामध्ये मी पहाटे 4 उठायचो आणि रेल्वेची तिकीटं काढून देण्याची जवळ एक सर्व्हिसेस असतात, तसं एक रास्ता पेढीमधलं एक दुकान होतं, ते रेल्वेची तिकीटं आपल्यासारख्या लोकांना काढून द्यायचे आणि ती काढून देण्याकरता म्हणून ते विद्यार्थ्यांना 4 तिकिटाबद्दल 2 रुपये देऊन ती तिकीटं काढायला उभं करायचे
आणि ती 7 तिकीट विक्री सुरू व्हायची, त्याच्याकरता 4:30 रांगेत जाऊन उभं राहायला लागायचं, तर तुमचा नंबर लागायचा. तर मी 4:30 ते 6:30 रांगेत उभं राहून 7 डेकन क्वीनची 4 तिकीट काढून ती येता येता रास्ता भेटीत त्या माझ्या मित्राकडे, म्हणजे जो हा व्यवसाय करायचा त्याच्याकडे सोपून येतो, आणि अनपेक्षितपणे पहाटे मला 2 रुपये मिळून द्यायचे. घरच्यांना काय सांगायचं? घरच्या मिळून सांगायचो, पळायला जातो, चालायला जातो, कारण घरात हे मान्यच झालं नसतं असं. तिकडे कुठे काय करतो डेकन क्वीनची तिथे जाऊन, आणि त्याच टप्प्यावर एकदा मी अशी तिकीट काढून यायचं घरी यायचं, आणि ते करत असताना आकाशवाणीच्या बातम्या स्वाभाविकच सकाळी ऐकल्या जायच्या, आणि आपला आवाज बघायचा. आपण ट्राय का नको करायला? या बाबतीत मी अगदी आवर्जून सांगेन की आपल्याला जिथे अशी काही इच्छा निर्माण होते आणि आपल्याकडे किमान कॅलिबर आहे अशी आपली स्वतःला किमान खात्री असते, त्यावेळेला त्या संबंधित व्यक्तींकडनं जाऊन थेट भिडावं आणि आपली इच्छा प्रदर्शित करावी, आपल्याला नक्की संधी मिळते. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की जाऊ कसं, काय म्हणतील, काय करावं, नाही म्हणते पत्रकारितेमुळे येतं असं नाही का वाटत? पत्रकार काय वाटेल ते करतो, पत्रकारित आहे ना, खरं पत्रकारितेचाच भाग आहे हा, त्यातनंच हे धैर्य येतं. आणि मला बातमीदारीची म्हणजे पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे, तर आपण जाऊन विचारू, माईकला आवाज बरा आहे, पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे हे पाहिल्यावर मी जाऊन तिथली टेस्ट दिली आकाशवाणीची, आणि मला निमंत्रण आलं, आणि एका सकाळी आकाशवाणी पुणे सुधीर काटवी आपल्याला प्रादेशिक बातम्या द्यायचा आहे असं मी म्हणायला सुरुवात केली. मी सुधा नवळेंचा विषय काढला, सुधा नवळेंच्या सगळ्या सुट्ट्यांमध्ये माझ्याकडे ते कॉन्टॅक्ट होतं, आणि त्याचा एक वेगळा मी पहिल्यापासून व्यवसायाचा दृष्टिकोन असल्यामुळे एक मी उपयोग काय केला, हे कॉन्ट्रॅक्ट बातमीचं वाचण्याचं मी कायम जुलै आणि ऑगस्ट मध्येच घेतो. का कारण सांगतो ना, त्याचं कारण असं की जुलै ऑगस्ट मध्ये सकाळी सकाळी माझा आवाज महाराष्ट्राच्या गावागावात, कारण बातम्या ह्या सगळ्या महाराष्ट्र भर ऐकल्या जायच्या. तेच सांगतो ना, सगळ्या गावागावांमध्ये तो आवाज जात असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की सकाळी सकाळी महाराष्ट्राच्या सगळ्या गावात बातम्यांच्या निमित्ताने आपला आवाज जाईल. त्याच वेळेला जुलै ऑगस्ट मध्ये गणपतीचे कार्यक्रम गावागावात ठरवले जात असतात, तर आपला आवाज ऐकून अरे याला कार्यक्रम सांगता येईल की असं ते मला त्यांच्या आपल्याला सांगता येईल. खबर झालं तसं मला गणपतीची मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट मिळाला, त्या बातम्या काही ठरणार. तुम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा एक कबुली किंवा कन्फेशन देतो, तुम्हाला 30 वर्षापूर्वी असलेला व्यावसायिक दृष्टिकोन, 30 वर्ष पत्रकारिता केल्यावर माझ्याकडे नाही काही हरकत नाही त्याची, म्हणजे नाही भुगतो ते काय ते, परंतु ते आकाशवाणीची बातमी तुम्ही दिल्या तर त्या काळात, म्हणजे तुम्ही जसं आता अवॉर्ड काढला पटकन आणि आकाशवाणीच्या बातम्या देता असं वाटलं, तर तसं तुम्ही अभिनय किंवा हे आवाजाचा वापर करावा किंवा त्याचं काही जाहिराती वगैरे तुम्ही जाहिरातीचं क्षेत्र पाहिलं होतं कॉलेजात असताना, जाहिरात केलं नाहीत का तुम्ही? जाहिरातीला आवाज दिला नाही, बऱ्याच ठिकाणी जाहिरातीला आवाज दिला, त्या जाहिरातीची भाषांतर अनुवाद करणं, कारण मोठ्या जाहिरात एजन्सीमध्ये मूळ एक इंग्रजी कॉपी असायची, आणि त्या इंग्रजी कॉपीचं त्या भाषेत अनुवाद करण्याकरता साधारण 10 ते 12 भाषेतील लोक येऊन बसायचे. सिस्टर्स ऍडव्हर्टायझिंग फिरोजशाह मेहता बरोबर तिथे जाऊन बसायला लागायचं, तिथे मराठी कॉपी घ्यायला माझ्याकडे यायची, आणि मग त्या मराठी कॉपी त्याच्यामध्ये काय व्हायचं की तिथे येणारे जे मूळ कॉपी रायटर्स होते ना, त्यांच्यावर इंग्रजीचा प्रभाव असल्यामुळे ते इनडायरेक्टचं भाषांतर तसंच करायचे, जयानं रूप खुलते तयार तर तो लिहिल साबून, तर एवढं असं चालत नाही जाहिरातीत, रूप खुलवणारा लिहिल, तर हे करणारा माझ्यासारखे प्रत्येक भाषेतले मिळाल्यामुळे माझ्याकडे जाहिरातीच्या भाषांतराचं काम आलं, जाहिरातीला आवाज देण्याचं काम आलं. पण जाहिरात तुम्हाला आठवते कुठली केलेली एखादी का पुढे बंद केलं? ते बंद केलं, पण अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काढवते. मी आहे मिंटी एक खरोटी, या मिंटीचा एकच ध्यास कडकड वेळची न नित्य धनच, इन्फोर महाबँक. आणि महाराष्ट्र बँकेचंही काम माझ्याकडे थोडं येण्याचं कारण असं, हे सगळं करत असताना मी डेक्कन क्वीननं 6 वर्ष रोज मुंबईला जात होतो, त्याचं कारण मुंबईत राहणं परवडत नव्हतं, आणि जाऊन अपडाऊन करायचं काम करायचं परत यायचं, आणि त्यावेळेला एक्सप्रेस वे झालेला नव्हता, तर त्या काळामध्ये C4 बोगी जी होती फर्स्ट क्लासची, परवडत नसताना फर्स्ट क्लास काढलेला, त्याचं कारण असं होतं की त्या C4 बोगीमध्ये शंतनुराव किर्लोस्करांपासून महाराष्ट्र बँकेच्या वसंतराव पटवर्धनांपर्यंत आणि राज कपूर पासून ते पवारांपर्यंत सगळे नामवंत, सर्वात वेळेत जाणारी गाडी, आणि एक्सप्रेस वे झालेली नसल्यामुळे इकडे 7-7 तास घाटामध्ये जायचे,
त्याच्याऐवजी इकडनं जात असल्यामुळे त्या बोगीत असायचे. एकदा मला वसंतराव बोलवलं आणि मला म्हणले अरे तू मी बघतो तू बोगीत आल्यापासून एकदाही स्वतःच्या सीटवर बसत नाही, 50 जणांशी बडबड बडबड करत झेटत असतो, एवढा तुझा जर संपर्क आहे तर तू जाहिरातीच्या व्यवस्थेत काय येत नाही. मी म्हटलं तुम्ही चेअरमन आहात ना, तुमच्याच हातात असतं, तुम्ही द्या संधी मी करीन. ओके. आणि या पद्धतीच्या संवादात असे अनेक व्यवसाय त्या काळामध्ये त्या निमित्ताने मिळत गेले. जाहिरातीला आवाज देत होतो तसं मी त्याच वेळेला निवेदन करायला सुरुवात केली. त्यालाही कॉलेजच्या टप्प्यातले लोक उपयोगी पडले. एक्झॅक्टली ते मंत्रालय चैत्र मला खूप गाजलं आणि गदिमा आणि या लोकांची जन्मशताब्दी वर्ष आहे तर ते कसं सुरू झालं, चैत्रपण कसं सुरू झालं? तर त्या काळामध्ये मी हे निवेदन करायला लागले बाहेर असं लक्षात आल्यानंतर, आकाशवाणीवर माझा आवाज यायला लागला हे लक्षात आल्यानंतर, मार्डोकरांच्या चैत्रबंदर गाण्यांवर चैत्रबन गाण्याचं ठरलं आणि एच एम देसाई म्हणून आमचे बीएमसीसीमध्ये होते आणि प्रकाश भोंडे हे दोघं माझ्याकडे आले आणि ते म्हणले पहिल्या आमच्या काही कार्यक्रमाचं सुधीर मोघेने निवेदन केलंय, या चैत्रबनचं निवेदन करण्याकरता तू पुढच्या आठवड्यापासून येणार का? तर मी हो म्हणून टाकलं पटकन. मनामध्ये आलं की आपण नुसती अनुक्रमणिका वाचण्यापलीकडे काय करू शकू. अनुक्रमणिका वाचण्या म्हणजे आपण आता बघा कुठेही आपण त्यावेळेपासून आपण बघत असाल निवेदनामध्ये यानंतर हे गाणं यानंतर हे गाणं यांनी लिहिलेलं आहे, यांनी संगीत दिलेलं आहे आणि यांनी या सिनेमात ते दिसेल. तर ह्या अनुक्रमणिका एक त्यावेळेला जास्त असायची आणि ज्या काही मोठ्या मुली त्यावेळेला निवेदन करायला लागल्या त्या त्या विशिष्ट आवाज लावून उगाच बोलायच्या. जीवनाच्या वाटेवर जिथे असते जाण्याचं काही कारण नव्हतं बोलायला त्याच्या आवाज लावून. संस्कृत प्रचूर ज्ञानदीप थाटाचे शब्द खूप असायचे तर म्हणजे हे सगळं आपण टाळलंच पाहिजे. मग काय करता येईल, साधे बोलायचं असेल तर माझ्यावर कोणाचे ऐकण्याचे संस्कार होते, पु ल देशपांडे ज्यांची शताब्दी आहे, जे सहजतेनं म्हणजे माणसं 2000 असतो तर तुम्हाला 2 लाख तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे समोरच्या वाटतं मला सांगतायत मला सांगतायत, गप्पा मारल्यासारखं ते समोरशी बोलायचे, ते साधे पण आपल्याला भावायचं तर आपलं निवेदन तसंच झालं पाहिजे. मग काय करता येईल कालुक्रमाणिके पलीकडे, तर मी थेट माडगुळकरांकडे थेट बाबूजींकडे थेट राजा परांजपेंच्याकडे गेलो. पण जाता आलं का सहज नाही, पत्रकारितेच्या धाडसपणा हा भाग एक. आणि पुन्हा दुसरी गोष्ट अशी, श्रीधर आणि आनंद माझे चांगले मित्र होते आणि श्रीधर आणि आनंद मित्र का होते हाही प्रश्न, माडगुळकरांची मुलं म्हणून नाही त्याच्यामुळे त्यांना कसं जसे अनेकांची मुलं तुमच्याकडे प्रत्येकाची मुलांच्या थ्रू आपण मूळ मालकाकडे जाऊ ना, असं मी विचार करेन ना अधिक प्रॅक्टिकल आणि कमी वेळ देणारा गाणारा. पण यांच्याकडे काय दोस्ती झाली, टीव्हीवर जी सुरुवात झाली त्या टीव्हीवरच्या सुरुवातीच्या याच्यामध्ये दृकश्राव्य माध्यमामध्ये काय प्रकारचे कार्यक्रम करायचे याच्याविषयीची फारशी जाणीव बाहेर त्या तिने काम करणाऱ्यांना सुद्धा नव्हती, त्यामुळे चर्चात्मक कार्यक्रम जास्त व्हायचे. युवदर्शन सुरू झाल्यावर पहिला युवक नियतकालिकांचा आजचं स्वरूप हाच पहिला चर्चेचा विषय होता आणि त्या चर्चेच्या विषयामध्ये त्यावेळेचं युवकांचं साप्ताहिक म्हणून मनोरथ संपादक दत्ता सराफांना आमंत्रित केलं गेलं. हे किती साल आहे? 1974. 72 टीव्ही सुरू झाला, 74 एक एक कार्यक्रम सुरू झाले, 74 त्यांच्याकडे निमंत्रण आलं आणि विजया दोगळेकर धुवाळे त्या युवदर्शनचं सगळं सूत्र बघायची. दत्ता सराफ म्हणले अरे मी आत्ता साप्ताहिकाच्या गडबडीत आहे, मी कुठे जाऊ, युवकांच्या वतीनं तूच जा ना, असं म्हणून त्यांनी मला संधी दिली आणि म्हणून मी टेलिव्हिजनवर पहिल्यांदा त्या चर्चेत गेलो. चर्चेत गेल्यानंतर बरं बोललो असावं, माझ्याबरोबर त्यावेळेला आनंद श्रीधर अनिल थत्ते असे सगळे मंडळी होते, गगन भेदीवाले. हा गगन भेदीवाला. तर त्यावेळेला हे सगळ्यांना ऐकलं त्यात माझं बरं झालं असेल तर मला पुन्हा पुन्हा 2-3 बोलवलं गेलं चर्चेत भाग घ्यायला. तर मी विजया जोगळेकरला म्हटलं मी नुसतं चर्चेत किती वेळ भाग घेऊ, या चर्चेचं सूत्र मी सांभाळतो की तुम्ही जवळ तुला करून बघा तर काढून टाका. तर मग माझ्याकडे स्वतंत्र विषय आला आणि मग युवदर्शनचे वेगवेगळे विषय आले. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक पहिलं आलं म्हणजे युवदर्शनमध्ये वेगळं जगणारी जी पोरं आहेत अशी त्यांच्यावर वेगळं हे निर्माण करणं, ज्याच्यातनं पुढे माझा मूर्खावरील माणसं वगैरे कार्यक्रम सुरू झाला. आमची 25 वलयांकित मोठ्यांच्या घरातली मुलं त्यांचं असणारं मानसिकता असे विषय पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे तिथे त्या त्या घरात गेल्यानंतर सुचत गेले. ते मी त्या सगळ्या निर्मात्यांशी गप्पा मारत माहिती करत गेलो आणि मग ती टेलिव्हिजनचं सगळं जगत मला सगळं जवळ 7-1 वर्ष खुलं झालं. आमची 25 मध्ये
मी सगळ्या ज्येष्ठ उद्योगपतींपासून साहित्यिकांपर्यंत सगळ्यांना आपलं तरुण पण सांगायला बोलवलं होतं. पहिलीच गंमत एक सांगतो, मी लालचंद हिराचंदांच्याकडे गेलो आणि लालचंद हिराचंदांच्या पिढ्या रोडवरच्या घरी गेलो आणि त्यांना म्हटलं असं फॉर्म ठेवला, मला विषय मान्य आहे, वेळ मान्य आहे, मानधन मान्य आहे, मी येते, एवढं त्यांच्याकडनं सही घ्यायची होती. तर त्यांच्या बाजूला सौभाग्य होती, लालचंद उपस्थित होत्या, त्यांना मराठी उत्तर यायच्या, मराठी नाटकाला यायच्या, त्यांनी माझे कार्यक्रम बघितलेले होते टीव्हीवर सुरू झालेले आणि त्यावेळेला मोजकेच लोक टीव्हीवर येत असल्यामुळे सगळ्या मान्यवरांना त्या नव्या माध्यमात यायचं तर होतंच आणि त्यातनं मी दिसायला लागलेलो होतो, त्यामुळे माझ्या माध्यमातनं सहज होईल म्हणून माझी पुतळी सगळी वयानं ज्ञानानं अनुभवानं मोठा नसूनही ती सगळी माणसं माझ्याशी बाळ मस्त बघायची. तर मला त्या ताई म्हणल्यामुळे लाचन लाचन फिल्डमध्ये काय करायचंय, म्हणलं काही नाही तरुण पण सांगायचंय, म्हणजे तुमच्या टीव्हीवर सरकारी माध्यम असल्यामुळे एका वेळेला दोन दोन जणांना बडबडीला उरकतात, कमी वेळ मिळतो, म्हटलं तुम्हाला भरपूर वेळ मिळेल पण दोन जण असतातच, मग माझ्या बरोबर कोण आहे? म्हटलं शकुंतला परांजपे. अरे बापरे, सईचाई. तर शकुंतला परांजपे शेटजी म्हणले मग माझी एक होत आहे. म्हटलं अरे बापरे, आता काय होत आहे? ते म्हणले मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला असल्यापासून शकुंतला परांजपेला घेऊन फर्ग्युसन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जायचं माझं स्वप्न होतं, पण तिचा दरारा एवढा होता की तिला विचारायचं धैर्य झालं नाही. तर आता ती मुलाखतीच्या निमित्तानं मुंबईला येते तर तिला माझ्या पेढा रोडवरच्या घरी गेली आहे. अरे बापरे, आता मी कुठे म्हणणार त्यांच्या, म्हटलं बर येतील असं म्हणून टाकलं आणि मी मला म्हणजे तुम्ही परस्पर सांगितलं येतील, कारण सही आली होती पत्रकारिता, सही आली होती पत्रकारिता, सही घेतली आणि आता मला गोटात गोळा आलं की आता बाईंना आणि पुन्हा त्या शकुंतला बाईंना त्यांचं सगळं रूप पाहिलेलं पुण्यातलं, तर म्हणजे ह्या जाऊन विचारायचं धावून झाडकू ही पुन्हा पत्रकारितेमुळे धडकण्याची सवय. तर मी इथे आलो, त्यांच्याकडे गेलो, शकुंतला बाईंच्याकडे गेलो, बोलायचं कसं, त्या मांजरांना घेऊन खेळत होत्या अशा, तर मांजरा त्यांचा विकपॉइंट होता, तर आता काय बोलायचं म्हणून मी आपलं म्हटलं की मांजरांना पाळल्या वाटतं तुम्ही ह्या पाचचा काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो. त्यांनी माझ्याकडे बघितलं एक मांजर असं कुशीत घेत, याचाही फोटो आहे, माझे फोटो सगळे नका कुशीत घेतला, माझ्याकडे बघितलं आणि म्हणलं मूर्ख आहेस, म्हणलं काय त्या, म्हणले ही सगळी मांजरं आहेत याच्यामध्ये तीन बोके आहेत, आता मला आतमध्ये जाता क्षणी एवढ्या मांजरांमधनं तीन बोके कसे करणार, हो पण काय बोलणे खरी पर्याय नव्हतं ऐकडे खरी. त्या म्हणल्या या बोक्यांना पण मी पाळलेलं आहे, यांना मी नावं ठेवलेली आहेत, मी यांना नावानी हात मारता क्षणी हे बोके माझ्या पायाशी येतात, पाहायचंय तुला असं म्हणून त्यांनी इकडे बघितलं आणि म्हणल्या विश्वनाथ, समोर बघितलं म्हणल्या प्रताप, या बाजूला बघितलं म्हणल्या सिंग, मला कळीच नाही काय चाललं. ती तिन्ही बोके त्यांच्या पायाशी आले, तशी मला म्हणतात कशा, तो व्हीपी सिंग आहे ना तुम्हाला अजिबात आवडत नाही म्हणून त्याची नावं बोक्यानं ठेवले, हात मारता क्षणी कसा माझ्या पायाशी येतो बघा. म्हटलं आता मूडमध्ये आलेले दिसतात, आता आपण आपला मूळ विषय काढूया. म्हटलं असं असं 1985 मध्ये शकुंतलाबाई तुम्ही बोलायला याल का? त्यावेळेला हो मला सईनी सांगितलंय. म्हटलं तुमच्या बरोबर लालचंद हिराचंद आहेत, कोणी का असेल ना? त्यांची उत्तर मला द्यायची नाहीयेस ना? म्हटलं नाही पण म्हणजे त्यांची एक अट आहे, अट आहे मला का तुला नाही, म्हटलं मला ते पण तुमच्याबद्दल आहे, माझ्याबद्दल काय आहे? मी सांगितलं म्हणजे 1926 साली फर्ग्युसन मध्ये असताना तुमच्याबरोबर तुम्हाला घेऊन चहा प्यायला जायचं त्यांचं स्वप्न होतं, पण तुमच्या मध्ये दरारा होता म्हणून त्यांना विचारायचं धैर्य झालं नाही, तर आता तरी मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही आलात की तुम्हाला घेऊन त्यांच्या घरी जायचं अशी त्यांची वाट आहे. मी आपलं सांगून टाकलं, त्यावर त्यांनी काय म्हणावं, त्यावेळेला खुला येतो, त्यावेळेला विचारलं असतं तर त्याच वेळेला गेले असते म्हणजे. तुला सांगतो या सगळ्याच्या निमित्तानं माणसांचं वैविध्य जे मला भरून अनुभवता आलं लागेल. तुमच्याकडे एवढे किस्से आहेत आणि त्या किस्स्यात तुम्ही रमत जाता आणि आपले गरिमा राजाभाऊ राहिले बाजू होते मी त्यांच्या चैत्रबन, चैत्रबनचं काय झालं सांगतो आणि त्या ज्या किस्से आहेत ते सुचलं कसं, ते परफॉर्म कसं केलं, तयार कसं केलं ते थोडं आम्हाला सांगतो. तर त्या सीझनमध्ये त्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून गेलो आणि त्यानंतर मी माडगुळकरांच्याकडे बसलेलो असताना ते बाहेरच्या बाजूला आराम खुर्चीत बसायचे, तर त्यांनी असं सांगितलं की गळ्या हे पुस्तक तुला भेट देतोय. म्हटलं मला हे तुम्हाला म्हणाला गळ्या हे पुस्तक भेट देतो. म्हणलं अरे बापरे, सगळ्या झाली एवढा श्रेष्ठ माणूस काय हो, नाही म्हणजे प्रवास म्हणून मिळेल जरा ते वाचा आणि मला कसं वाटलं कळवा. म्हणजे मी काय करणार, प्रतिमा तुम्हाला, प्रतिमा मला म्हणाले. तर म्हटलं मी काय सांगणार तुम्हाला, तुम्ही तर या विषयामधले सगळे श्रेष्ठ आणि मी काय. ते म्हणले ते तुम्हाला मी कमी गाणी विली म्हणून माहिती असेल, प्रवास वर्णन लिहिलंय तुम्ही भटकताना प्रवास वर्णन कसं वाटतंय सांगा. आणि त्यांनी नाव घालून
सही करून ते पुस्तक मला दिलं. नंतर त्यांच्याशी मग गाण्याच्या निमित्ताने गप्पा झाल्या. बाबूजींच्याकडे मी ह्याच गाण्यांच्या करता म्हटलं चालीमागच्या गमती घ्यायला जाऊ म्हणून मी त्यांच्या शिवाजी पार्कच्या घरी सेना भवनच्या समोर असलेल्या घरी गेलो. आणि तुम्हाला खरं सांगतो हा ग्रेट माणूस असा बाबूजी की तिथे गेल्यानंतर ते आतमध्ये जेव पुण्याहून आलाय जेवल्याशिवाय जायचं नाही जेवण वाचवाय ते इथपर्यंतही ठीक आहे. एक एक गोष्ट अशी याच्यात म्हणजे थोडस मध्ये तुम्हाला थांबवून सांगतो की गाडगिळांना फडक्यांनी आपल्या घरी जेवायला घातलं. हाई भाव सांगा हाई भाव मोठा पुढे सांगा नाही नाही ते खरंच ग्रेट होतो. म्हणजे अतिवाचक नाही पण एक आपली एक फॅक्ट म्हणून तर ते जेवायला बोलवायचे आणि जेवण जेवण दिलं सगळं आणि इथपर्यंत ठीक आहे. जेवण झाल्यानंतर मी आपलं ताट उचलून आत ठेवायला म्हणून जाणार तेवढे थांबा तुम्ही माझे पाहुण्यात आणि बाजूचं खरकट सगळं गोळा करून त्या ताटात घालून ते ताट स्वतः नेऊन धुवून टाकणं करणं. मिसेस घरात नव्हत्या शेजार परदेशात होता आणि ते ताट स्वतः धुवून ठेवून देत असत. चुकूनही 3 ते 4 वेळेला मी गेलो चुकूनही त्यांनी ताटाला हात लावून दिला नव्हता. त्यांच्यासारखा एवढा श्रेष्ठ माणूस ही गोष्ट स्वतः करत होता हे कमालच होते. आणि मग पुढे सांगतो ना सुवासिनी लाखाची गोष्ट ऊन पाऊस अशा विविध सिनेमांच्या चालींच्या अनुषंगाने मांडवकरांशी त्यांचं झालेलं वादविवाद भांडण त्या अनुषंगाने आपण इथे प्रभात रोडवर जे एक प्रभात रोड का भांडारकर रोडवर मला वाटतं पवार क्वार्टर्स म्हणून आहे तिथे बऱ्याच जमत बसत आणि त्या तिथे त्यांच्या गाण्याचं काय काय होत असे. एकदा रात्री तिथे बसलेले असताना गाणं काही सुटे ना तर रात्रभर बसल्यानंतर मांडवकर म्हणजे चला जरा गुडलकमध्ये जाऊन चहा पिऊन येऊ म्हणून गुडलककडे जायला निघाले. तोपर्यंत लाईट गेली विजले गेले म्युन्सिपॅलिटीचे 6 वाजले होते तर ते म्हणाले की अरे घ्या लिहून विजले रत्नदीप नगरात आता जागे वाजले जुनात. तर अशा सगळ्या गमती गप्पा मारता मारता तिथे उघडत गेल्या मग जायचं होतं राजा प्रधानपणकडे का. तर गाण्याच्या गमती कळल्या लिहिण्याच्या गमती कळल्या या चित्रबद्ध झालेली सगळी जी गाणी आहेत ती चित्रबद्ध करणारे राजा परांजपे आणि आंबोलेले चित्रीकरणातल्या काही आहे ना किस्सा चालू नसेल त्यासाठीच विचार हा मी विचारून घेतला तर किस्सेत मी कुणा रमलो असतो तुम्ही रमला की बाहेर.